आज आपला इराचा चौथा दिवस आहे. आज आपल्याला 17, 18, 19 आणि 20 असे सेशन सोडवायचे आहेत. तर चला आपण पुढल्या सेशन सोडवण्यासाठी रिझ्यूम लर्निंग या ऑप्शनला क्लिक करा. तर मी 17व्या सेशनला या ठिकाणी क्लिक करतो. 17व्या सेशनमध्ये आल्यानंतर आपल्याला सेम ॲज इट इज पहिल्या सेशनला ज्या पद्धतीनं केलं होतं त्याच पद्धतीने करायचे. पहिल्या प्लस ऑप्शनला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे. त्याच्यामध्ये नॉलेज चेक या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये हे सर्व जे काही ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला नॉलेज चेक दिसतात हे सर्व क्वेश्चन आहेत ते एक एक करून तुम्ही सोडून घ्या. फर्स्टला मी क्लिक करतो. बघा या ठिकाणी क्वेश्चन आलेला आहे. खाली दिलेल्या एक्सेल वर्कशीटमध्ये चित्र कसे समाविष्ट कराल. तर आपल्याला एक्सेलमध्ये या ठिकाणी चित्र घ्यायचे. त्याच्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबला क्लिक करावं लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पिक्चर्स ऑप्शनमध्ये जावं लागेल आणि त्याच्यानंतर मग इथे एक इमेज आहे त्या इमेजला क्लिक करा आणि इन्सर्ट करा. या ठिकाणी इमेज आलेली आहे. पुढचा क्वेश्चन, साधारणतः आता इथून नॉलेज चेकमध्ये सर्व क्वेश्चन थोडे सोपेच आहेत. फक्त आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगमध्ये थोडे जास्त कठीण क्वेश्चन आहेत. तर चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. सिलेक्ट केलेल्या सेलच्या फॉन्टचा रंग बदलण्यासाठी तुम्ही कोणत्या कृतीचा अवलंब कराल. तर हा काही सेल सिलेक्ट केलेला आहे ह्याचा फॉन्ट कलर आपल्याला चेंज करायचे. तर या ठिकाणी फॉन्ट ग्रुपमध्ये फॉन्ट कलर इथं आहे क्लिक करा. आणि आपण कोणता जरी दिला तर तो व्हाईट घेईल. जसं की मी या ठिकाणी रेड देतो तरी व्हाईट तुम्हाला दाखवेल. तर बघा नेक्स्ट. दिलेल्या वर्कशीटला तुम्ही लीगल हा पेपर साईज म्हणजेच आकार कसा लागू कराल त्याने विचारलेला आहे. तर आपल्याला पेपर साईज द्यायचे असेल तर आपल्याला सर्वप्रथम पेज लेआउट टॅबमध्ये जावं लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी साईज ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे त्यांना लीगल. तर या ठिकाणी लीगल तुम्हाला दिसत असेल इथं आहे लीगल साईज. तर ह्याला क्लिक करा तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. गोंधळून जाऊ नका. क्वेश्चन व्यवस्थित समजून ऐकून घ्या. पॉज करून झाल तर तुम्ही रीड करा क्वेश्चन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि तुमचा एकही क्वेश्चन चुकणार नाही ज्याच्यामुळे तुम्हाला इरामध्ये आउट ऑफ मार्क पडतील. तुम्ही एका चर्चासत्रासाठी अजेंडा म्हणजेच कार्यक्रम पत्रिका तयार करत आहात. टायमिंग म्हणजेच वेळ समाविष्ट करण्यासाठी तुम्हाला एक अतिरिक्त कॉलम हवा आहे. सिलेक्ट केलेल्या कॉलमच्या आधी टॅब पर्याय वापरून तुम्ही अतिरिक्त कॉलम कसा समाविष्ट कराल. तर या ठिकाणी आपल्याला एक बी कॉलम सिलेक्ट केलेला आहे. तर ह्याच्या अगोदर आपल्याला एक कॉलम इन्सर्ट करायचे. त्यासाठी आपल्याला इथं सेल ग्रुपमध्ये इन्सर्टवर क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं इन्सर्ट सीट कॉलम दिसेल त्याच्यावर क्लिक करा म्हणजे एक एक्स्ट्रा कॉलम येऊन जाईल. पुढचा क्वेश्चन नेक्स्ट. क्वेश्चन बघा. मायक्रोसॉफ्ट वर्ड ॲप्लिकेशनमधील विविध टेम्पलेटचा तुम्हाला वापर करायचा आहे. तुमच्या कम्प्युटरवर नवीन स्टुडंट रिपोर्ट टेम्पलेट तयार करण्यासाठी योग्य त्या कृती करा म्हणलं त्यानं. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल स्टुडंट रिपोर्ट नावाचं बटरफ्लायची इमेज आहे त्याच्यावर त्याला क्लिक करा. त्याच्यानंतर इथे क्रिएट ऑप्शनला क्लिक करा म्हणजे ते टेम्पलेट तुमच्या वर्डमध्ये ओपन होईल. तर आपले या ठिकाणी नॉलेज चेकचे क्वेश्चन झाले. पुढले क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला पुढल्या प्लस ऑप्शनला क्लिक करायचे. त्याच्यामध्ये आपल्याला सेल्फ लर्निंग पाथ या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करायचे. यामध्ये साधारण आपल्याला 16 स्टेप आहेत आणि 16 त्याच्यासाठी मार्क पण आहेत. प्रोसीड करा. या ठिकाणी पहिल्यांदा 2 व्हिडिओ येतील त्याच्यामुळे मी ते बघा. या ठिकाणी डाउनलोडला थोडा वेळ घेतला. नेक्स्ट पर्यायाला क्लिक करा. त्याच्यानंतर स्टार्टला क्लिक करा. या ठिकाणी 2 व्हिडिओ येतील ते व्हिडिओ मी पॉज करेन तुम्ही ते ऐकून घ्यायचे. समर या ठिकाणी व्हिडिओ ऐकून झालेला आहे. नेक्स्ट करा. परत व्हिडिओ येईल तो तुम्हाला. तर या ठिकाणी माझा दुसरा सुद्धा व्हिडिओ ऐकून पूर्ण झालेला आहे. नेक्स्ट करेन मी. आता तुमच्यासमोर क्वेश्चन येतील. आपल्यासमोर क्वेश्चन आलेला आहे. आपण एका दिवसात पूर्ण करू इच्छित असलेल्या कामांची यादी आपल्याला तयार करायची आहे. त्यासाठी आपण कोणत्या प्रकारच्या एक्सेल शीटची निवड कराल. तर आपल्याला रिकामी ब्लँक वर्कबुक हे ऑप्शन करेक्ट आहे. मासिक बजेट किंवा बॅलन्स शीट किंवा साधे इनव्हॉइस हे आपल्याला नाही आहे. हे करेक्ट उत्तर पहिलं आहे. त्याला क्लिक करून सबमिट करा. विद्यार्थ्याच्या आवडीचा क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे. फक्त बॉक्स ट्रॅक करून तुम्हाला तिथे ठेवायचे आहेत. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये एकदा वर्कबुक तयार केल्यावर आपण आपल्या
संगणकीय प्रणालीमध्ये कम्प्युटर सिस्टीममध्ये ते कसे सेव्ह कराल, तर सर्वप्रथम आपल्याला फाईल टॅबवर क्लिक करावं लागतं आहे. त्यानंतर सेव्ह या पर्यायावर आपल्याला क्लिक करावं लागतं आहे. त्याच्यानंतर ब्राउज या पर्यायावर आपण क्लिक करतो. त्याच्यानंतर त्याचं लोकेशन निवडतो, म्हणजे आपल्याला ती फाईल कुठे ठेवायची ते निवडतो, आणि त्याच्यानंतर मग आपण सेव्ह करत असतो. तर हे त्याचा योग्य क्रम आहे, या पद्धतीनं करा आणि सबमिट करा. आपल्या मित्राला त्याच्या वर्कशीटमधील पेज साईज पेज साईज आणि सेटअप बदलायचे आहेत, त्याला असे करण्यासाठी योग्य पर्याय कोठे सापडेल? तर आपल्याला पेज साईज सेटअप बदलायचा असेल तर ते सर्व आपल्याला पेज लेआउट टॅबमध्ये मिळतात. तर इथे या ठिकाणी पहिलंच ऑप्शन आहे पेज लेआउट, त्याला क्लिक करा. तुम्हाला पुढचा क्वेश्चन बघा, आपण एका कॉलममधून दुसऱ्या कॉलममध्ये कसे नेव्हिगेट करू शकतो? तर एका कॉलममधून दुसऱ्या कॉलममध्ये जाण्यासाठी एकतर आपण टॅब कीचा यूज करतो, म्हणजे टॅब की वापरून, त्याच्यानंतर लेफ्ट आणि राईट ॲरो कीचा वापरून सुद्धा, म्हणजे नेव्हिगेशन कीचा यूज सुद्धा करून आपण या ठिकाणी लेफ्ट राईटला जाऊ शकतो. हे करेक्ट दोनच आहेत, या दोन्हीला चेक मार्क द्या, सेकंड आणि थर्ड, आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा, या ठिकाणी परत प्रॅक्टिकलचा क्वेश्चन आलेला आहे. आपल्या सर्व्हरला थोडा टेक्निकल इश्यू असल्यामुळे ते प्रॅक्टिकल क्वेश्चन याच्यावर येत नाही, पण तरी मी क्वेश्चन करून दाखवतो आणि नंतर मी क्लायंटवर ते सॉल्व्ह करतो, म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल काही शंका राहणार नाही. स्टार्ट एक्झामला मी क्लिक करतो. आपण अगोदर एक बार क्वेश्चन रीड करून घेऊत. दिलेल्या एक्सेल सीटमध्ये होम टॅब सेल ग्रुप फॉर्मॅट कॉलम विड्थचा वापर करून कॉलम एची विड्थ 50 अशी सेट करा म्हणलेलं आहे त्यानं. तर आपल्याला कॉलम एची विड्थ बदलायची आहे, तर या ठिकाणी ए कॉलम आहे त्या एवर क्लिक करा, म्हणजे संपूर्ण कॉलम सिलेक्ट होईल. हा आपला पूर्ण कॉलम सिलेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर सेल ग्रुपमध्ये या ठिकाणी फॉर्मॅट टॅबमध्ये आपल्याला यायचे आहे, फॉर्मॅट कमांडमध्ये आपल्याला या ठिकाणी यायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला 3 नंबर ऑप्शन असेल कॉलम विड्थ, त्याला क्लिक करा. त्याच्यामध्ये आपल्याला 50 विड्थ करायची त्याची, तर या ठिकाणी 50 टाईप करून घ्या व्हॅल्यू, आणि त्याच्यानंतर मग ओके करा. या ठिकाणी आपल्या ए कॉलमची विड्थ आलेली आहे, त्याच्यानंतर सबमिट करा. इथं क्लायंटवर सर्व्हर असल्यामुळे येणार आहे, तुम्हाला क्लायंटवर ते नक्कीच क्वेश्चन येईल करेक्ट. तर तो जो काही प्रॅक्टिकलचा क्वेश्चन होता तो क्लायंटवरून सोडलेला आहे. सेम मी जी प्रोसेस सांगितलेली आहे त्या प्रोसेसनं तुम्हाला सोडायचा आहे, तो क्वेश्चन करेक्ट येऊन जाईल. पुढचा क्वेश्चन बघा, आपण कोणत्याही सेलमध्ये थेट मजकूर इन्सर्ट करू शकता. बरोबर आहे, आपण कोणत्याही सेलमध्ये एक्सेलमध्ये मजकूर समाविष्ट करू शकतो. पुढचा क्वेश्चन बघा, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये आपल्याला रॅप टेक्स्ट पर्याय कुठे सापडेल? तर रॅप टेक्स्ट हे आपल्याला अलाइनमेंट ग्रुपमध्ये सापडते, सर्वात लास्टचा आहे होम टॅबच्या अलाइनमेंट ग्रुपमध्ये. पुढचा क्वेश्चन बघा, परत प्रॅक्टिकलचा क्वेश्चन आलेला आहे, मी ते या ठिकाणी पूर्ण सॉल्व्ह करून दाखवतो, फक्त सबमिट नाही करणार कारण ते सर्व्हरमध्ये सबमिट करून घेत नाही आहे. स्टार्ट एक्झामला क्लिक करा, तो क्वेश्चन ओपन होईल. क्वेश्चन काय म्हणते बघा, दोन रीरो सिलेक्ट करा आणि होम टॅब सेल ग्रुप इन्सर्ट सीट रोचा वापर करून तुम्ही एक्सेल सीटमध्ये एक रो इन्सर्ट करा असं म्हणलेलं आहे त्यानं. तर आपल्याला 2 नंबर रोच्या अगोदर रो घ्यायचा आहे, तर 2 नंबरच्या रोला सिलेक्ट करा. या ठिकाणी 2 वर क्लिक केल्यानंतर पूर्ण रो सिलेक्ट होईल. त्याच्यानंतर सेल ग्रुपमध्ये फॉर्मॅट या कमांडला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे आहे, इन्सर्ट या कमांडला आपल्याला क्लिक करायचे आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला इन्सर्ट सीट रो या ऑप्शनला क्लिक करायचे. बरेच विद्यार्थी इथून वरून घेतात, वरून घेतल्यामुळे क्वेश्चन चुकू शकतो, त्याच्यामुळे इन्सर्ट सीट रो या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी अतिरिक्त रिकामा रो आलेला आहे, तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल, या ठिकाणी तुम्ही सबमिट करा. तर तो जो काही प्रॅक्टिकलचा क्वेश्चन होता तो क्लायंटवरून सॉल्व्ह झालेला आहे. आता पुढचा क्वेश्चन आपल्यासमोर आलेला आहे बघा, सेम त्या प्रोसेसनं तुम्ही सोडा. आपल्या एक्सेल सीटमध्ये अतिरिक्त कॉलम इन्सर्ट करण्यासाठी आपण कोणत्या पर्यायावर क्लिक करता? तर अतिरिक्त आपल्याला कॉलम घ्यायचा असेल, आताच आपल्याला क्वेश्चन आला होता, इन्सर्ट सीट कॉलम या ऑप्शन आपण क्लिक करत असतो. इन्सर्ट सीट कॉलम हे ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करा. या ठिकाणी माफ करा,
तर या ठिकाणी त्यांना लॉन्ग कटमध्ये नाही शॉर्टमध्ये विचारलं, इन्सर्ट कॉलम हे ऑप्शन या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे. नेमाने आपण इन्सर्टमध्ये क्लिक करतो त्याच्यानंतर इन्सर्ट सीट कॉलम केल्यानंतरच कॉलम येतात, पण त्याने शॉर्टमध्ये डायरेक्ट आपण इन्सर्टवर जरी क्लिक केलं तर क्वेश्चन येईल, त्याच्यामुळे हे आन्सर या ठिकाणी आहे. हे दोन्ही पण आहेत नेमाने, पण आता या ठिकाणी हे गृहीत धरलं झालं आहे. इन्सर्ट कॉलम हे सिलेक्ट करा आणि सबमिट करा, करेक्ट येईल. क्वेश्चन थोडं काळजीपूर्वक आपल्याला वाचावं लागणार आहे, कारण क्वेश्चन आपल्याला दोन ऑप्शन असलेले किंवा आपल्याला कन्फ्यूज करणारे आहेत. उत्तर तिथेच आहे, सोपं उत्तर आहे, फक्त थोडं काळजीपूर्वक वाचावं लागणार आहे. मर्ज अँड सेंटर पर्याय आपल्याला कुठे सापडतात? तर मर्ज अँड सेंटर हे आपल्याला अलाइनमेंट ग्रुप होम टॅबमध्ये मिळतात. तर या ठिकाणी होम टॅब अलाइनमेंट ग्रुप दोन नंबरला ऑप्शन आहे इथे बघा, हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा. एक्सेलमध्ये टेक्स्ट फॉर्मॅट करण्यासाठी आणि ते अधिक आकर्षक बनवण्यासाठी पुढीलपैकी कोणते पर्याय वापरता येतील असे त्यांना विचारलेलं आहे. तर आपण फॉन्ट कलर देऊ शकतो आकर्षित बनवण्यासाठी, त्याच्यानंतर फॉन्ट कलर पण देऊ शकतो, फॉन्ट साईज पण देऊ शकतो आणि फिल कलर पण देऊ शकतो. फक्त बॉर्डर देता येत नाही किंवा बॉर्डर दिलं तर ते आकर्षित दिसत नाही, त्याच्यामुळे हे बाकी सर्व पर्याय आहेत बॉर्डर सोडून सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा. प्रदर्शित केलेली इमेजेस पहा आणि टेक्स्टला अप्लाय केलेले फीचर्स ओळखा किंवा फीचर्स ओळखा असं त्यांना म्हणलेलं आहे. तर इथे एक नेचर नाव लिहिलेलं आहे ज्याला बोल्ड आणि इटॅलिक केलेलं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर या ठिकाणी आहे. आपल्याला अंडरलाईन पण आहे आणि बोल्ड पण आहे, इटॅलिक आणि स्ट्रोक थ्रू हे नाही आहे. फर्स्ट आणि थर्ड हे आपल्याला सिलेक्ट करायचे आणि मग सबमिट. इथे बघा, आता प्रदर्शित केलेली इमेज पहा आणि टेक्स्टला अप्लाय केलेले अलाइनमेंट ओळखा म्हणलं आहे. तर या ठिकाणी हा जो काही टेक्स्ट आहे तो अलाइन राईटला आहे. इकडे बघा, अर्थच्या अलीकडे थोडा स्पेस आहे, म्हणजे या साईडला स्पेस नाही सिस्टीमच्या पुढे, त्याच्यामुळं ह्याचे अलाइनमेंट हे राईट आहे. तर ह्याचं करेक्ट उत्तर या ठिकाणी अलाइनमेंट राईट आहे, तीन नंबर सबमिट. तर या ठिकाणी आपलं पहिल्या सेशनचे चौथ्या दिवसाचे क्वेश्चन संपले. तर तो जो काही आपला एक्सेलचा क्वेश्चन होता, तर तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये याच्यासाठी मी एक वेळेस तुम्हाला ते प्रॅक्टिकल दाखवतो की आपल्याला पर्यायमध्ये विचारलं तर इन्सर्ट सीट रो की इन्सर्ट कॉलम. तर मी एक्सेल या ठिकाणी चालू करतो. ब्लँक वर्कबुक या ठिकाणी तुम्ही निवडा. तर बघा, आपल्याला एक एक्स्ट्रा रो घ्यायचे किंवा एखादा एक्स्ट्रा कॉलम घ्यायचे, त्यावेळेस आपण काय करतो त्या कॉलमला सिलेक्ट करतो. डायरेक्ट आपण इथं इन्सर्टवर क्लिक केल्यानंतर सुद्धा आपल्याला अतिरिक्त कॉलम येईल. जसं की मी इथं नाव लिहितो तुम्हाला समजण्यासाठी, राज, आणि या ठिकाणी घेतो मी राहुल. ओके, तर बघा, मला राजच्या अगोदर एक रिकामा कॉलम पाहिजे, म्हणजे राज हे बी कॉलममध्ये येईल. आता तर डायरेक्ट इन्सर्टवर जरी तुम्ही क्लिक केलात तरी येते, म्हणून त्यांना शॉर्टने इथून घेतलं होतं. किंवा आपण इथून सुद्धा घेऊ शकतो. परत आणखी मला काय करायचे, हा राज सी कॉलममध्ये पाहिजे, म्हणजे बीच्या अगोदर आणखी एक रिकामा कॉलम पाहिजे मला. तर इथं इन्सर्ट सीट रो सॉरी इन्सर्ट सीट कॉलम सुद्धा करून आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळे तो क्वेश्चन कन्फ्यूज झाला होता की आपण डायरेक्ट इथून पण घेऊ शकतो आणि इथून पण घेऊ शकतो. त्याच्यामुळे त्याचं डायरेक्ट उत्तर काय होतं, इन्सर्ट कॉलम असं होतं. तर हे इथून आहे. ओके, तुम्हाला ते समजलेलं असेल आता. तर आता पुढचं सेशन सोडू आपण. 18व्या सेशनला या ठिकाणी क्लिक करा. त्याच्यानंतर फर्स्ट प्लस ऑप्शनला क्लिक करा. त्याच्यानंतर नॉलेज चेक या ऑप्शनला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे. त्याच्यामध्ये नॉलेज चेक फर्स्टला आपण क्लिक करू 18 सेशनमधील. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आपल्यासमोर आलेला आहे. MS Excel ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्हाला टाइम टेबल सीट तयार करायची आहे. स्टार्ट बटनाचा वापर करून MS Excel 2013 ॲप्लिकेशन ओपन करण्यासाठी तुम्ही कोणत्या पायऱ्याचा अवलंब कराल? त्याच्यासाठी आपल्याला स्टार्ट बटनवर क्लिक करावं लागेल. ऑल प्रोग्राम, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013, त्याच्यानंतर एक्सेल 2013 आणि त्याच्यामध्ये ब्लँक वर्कबुक या ऑप्शनला क्लिक करावं लागेल, म्हणजे सीट येईल. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. पुढचा क्वेश्चन हे आपल्यासमोर आलेला आहे. दिलेल्या वर्कशीटला तुम्ही A4 पेपर साईज कसा लागू कराल? तर पेपर साईज लागू करण्यासाठी पेज लेआउटमध्ये जावा, साईजला क्लिक करा. A4 या ठिकाणी आहे, त्याला क्लिक करा, करेक्ट येईल. पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन खूप सोपे आहेत, फक्त काळजीपूर्वक ते वाचणं आणि समजून घेणं गरजेचं आहे. सिलेक्ट केलेल्या सेलमधील लांब मजकूर अनेक ओळीमध्ये दिसण्यासाठी तुम्ही
तो रॅप कसा करायला असं त्याने विचारलेलं आहे. तर आपल्याला रॅप करण्यासाठी या ठिकाणी मर्ज एंड सेंटरच्या वर रॅप टेक्स्ट हे कमांड आहे, त्याच्यावर क्लिक करायचे. पुढचा क्वेश्चन, फोटोला स्केच म्हणजेच चित्रासारखे रूप देण्यासाठी तुम्हाला त्याला काही आर्टिस्टिक इफेक्ट लागू करायचे आहेत, हे तुम्ही कसे करायला असं त्याने विचारलेलं आहे. तर हे जी काही इमेज आहे त्याला आपल्याला आर्टिस्टिक इफेक्ट देण्यासाठी या ठिकाणी फॉर्मॅट टॅबमध्ये जावं लागेल. या ठिकाणी आपल्याला आर्टिस्टिक इफेक्ट नाव दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही कोणताही इफेक्ट अप्लाय केला तर चालेल. पुढचा क्वेश्चन घ्या, तुम्ही एम एस एक्सेलचा वापर करून एक्झाम रेकॉर्ड तयार करत आहात, सिलेक्ट केलेल्या शीर्षक ओळीचा बॅकग्राऊंड कलर म्हणजेच पार्श्वभूमी रंग तुम्हाला बदलायचा आहे, तुम्ही हे कसे कराल त्याने विचारलेलं आहे. तर पार्श्वभूमीचा रंग आपल्याला या ठिकाणी बदलायचा आहे, तर या ठिकाणी आपल्याला फिल कलर म्हणून एक्सेलमध्ये ऑप्शन आहे फॉन्ट कलरच्या अगोदर, त्याला क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही कलर दिला तर चालेल. पुढच्या क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला पुढच्या प्लसला या ठिकाणी आता क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये सेल्फ पाथ लर्निंग या ऑप्शनला क्लिक करा आणि पुढे आपण कंटिन्यू ते क्वेश्चन सोडून घेऊ. नेक्स्ट, तर या ठिकाणी माझा हा व्हिडिओ ऐकून झालेला आहे. नेक्स्टला क्लिक करा. तर आपला हा सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ ऐकून झाला कम्प्लीट. नेक्स्टला क्लिक करा. आता क्वेश्चन येतील तुमच्या समोर. क्वेश्चन बघा, थोडं मोठं आहे पण सोपा आहे. आपल्याला आपल्याला आपला एका मित्राबरोबर ग्रुप प्रोजेक्टवर काम करण्यासाठी नियुक्त केले आहे. त्यात आपल्याला आपल्या मित्राच्या कम्प्युटरमध्ये एक नवीन एक्सेल वर्कबुक उघडण्यासाठी आवश्यकता आहे. विंडोजमध्ये एक्सेल स्प्रेडशीट उघडण्यास मदत करतील अशी सर्व फीचर्स सिलेक्ट करा. तर पहिल्या सुरू आपण स्टार्ट बटनला क्लिक करतो, हे पहिलं करेक्ट आहे. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 क्लिक करतो, हे सुद्धा करेक्ट आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पॉवर पॉईंट दिलेलं हे ऑप्शन नाही आहे, आपल्याला एक्सेल ओपन करायचे. तर लास्ट या ठिकाणी दिलेलं आहे एक्सेल 2013, हे करेक्ट आहे. हे सोडून बाकी सर्व करेक्ट आहेत, सबमिट करा. पुढचा क्वेश्चन घ्या. परत आता प्रॅक्टिकलचा क्वेश्चन आला. फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर अजेंडा या नावाने सेव्ह करा म्हणलेलं आहे त्यानं. तर मी स्टेप पूर्ण दाखवतो, फक्त सबमिट नाही करणार कारण तो सर्व्हर सबमिट करून घेत नाही आहे, तो क्लायंटवरून मी सॉल्व्ह करेन, पण तुम्हाला स्टेप पूर्ण मी दाखवतो. तर आपल्याला या ठिकाणी अगोदर फाईल टॅबवर क्लिक करायचे, त्याच्यानंतर सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा, त्याच्यानंतर ब्राउज करा, त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी डेस्कटॉप ऑप्शन निवडायचे आहे. डेस्कटॉपवर क्लिक करा, त्याच्यानंतर मी क्वेश्चनमधलाच अजेंडा हा शब्द कंट्रोल सीने कॉपी करून घेतो, या ठिकाणी पेस्ट करतो. शक्यतो कॉपी पेस्ट करा, म्हणजे फायनल एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला कमी वेळेत जास्त क्वेश्चन सोडवता येईल, टाईप करायला वेळ लागू शकतो. कॉपी आणि पेस्ट करा आणि त्याच्यानंतर मग सेव्ह बटनवर तुम्ही क्लिक करा आणि मग सबमिट करा. तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल, मी या ठिकाणी सर्व्हर सबमिट नाही करणार. तर तो क्वेश्चन आपला क्लायंटवरून सॉल्व्ह झालेला आहे. सेम त्या स्टेपनं तुम्ही करा, तुम्हाला येऊन जाईल. पुढचा क्वेश्चन बघा. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पुढीलपैकी कोणता एक पेज साईज नसतो? A4 हा असतो, लेटर पण आहे, A2 हा प्रकार नाही आहे, लीगल पण आहे. तर A2 हे त्याचं चुकीचं उत्तर आहे, त्याला चेक मार्क द्या आणि सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा. त्याच सेलच्या त्याच रोमधल्या पुढच्या सेलमध्ये टेक्स्ट एंटर करण्यासाठी आपण डॅश डॅश ही की प्रेस करतो. तर आपण टॅब की प्रेस करतो, टॅब की केल्यानंतर आपण पुढच्या सेलमध्ये येतो. नेक्स्ट क्वेश्चन. परत या ठिकाणी प्रॅक्टिकलचा क्वेश्चन आलेला आहे, मी स्टेप दाखवतो तुम्हाला, क्वेश्चन येईल, सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघा काय म्हणतोय. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये होम टॅब वापरून तुम्हाला सेल ग्रुप फॉर्मॅट कॉलम विड्थचा वापर करून कॉलम एची विड्थ बदलून तुम्हाला 20 एवढी सेट करायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ए कॉलम सिलेक्ट करावं लागेल. एवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व कॉलम सिलेक्ट झालेलं दिसेल. त्याच्यानंतर सेल ग्रुपमध्ये आपल्याला फॉर्मॅट या कमांडला क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला 3 नंबरला आहे कॉलम विड्थ, त्याच्यावर क्लिक करा. ह्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी
20 हे व्हॅल्यू टाईप करायचे आणि त्याच्यानंतर ओके करा. तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ए कॉलमची विड्थ वाढलेली दिसेल. तर बघा ए कॉलमची आपली विड्थ वाढलेली आहे. तर तुम्हाला सेम ते प्रॅक्टिकलच्या क्वेश्चनच्या स्टेप फॉलो करायचे आहेत. क्वेश्चन तुमचा करेक्ट होईल, मी तो क्लायंटहून सॉल्व केलो. पुढचा क्वेश्चन आलेला आहे बघा, आपल्या वर्कशीटच्या सेलमध्ये टेक्स्ट इन्सर्ट करताना वाचनीय वाढवण्यासाठी दोन अथवा अधिक सेल रिकाम्या ठेवू शकता. ह्याचं उत्तर बरोबर आहे सबमिट. डॅश डॅश हे फीचर सेलची हाईट अशा प्रकारे बदलते की अतिरिक्त टेक्स्ट सेलच्या सीमा ओलांडून जाण्याऐवजी आपल्याला त्यातील सर्व माहिती दिसू शकते. तर दोन सेलमध्ये माहिती आपली असेल आणि ती आपल्याला एका सेलमध्ये घ्यायची असेल तर आपण रॅप टेक्स्ट या कमांडचा यूज करतो. तर 3 नंबर हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा, आपल्याला इन्सर्ट रोज पर्याय वापरून आपल्या वर्कशीटमध्ये एक अतिरिक्त रो इन्सर्ट करायची आहे. हा पर्याय आपल्याला कुठे सापडतो? तर तो आपल्याला होम टॅबमध्ये सापडतो. हे त्याचं करेक्ट उत्तर आहे होम टॅब. पहिलंच परत या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिकलचा क्वेश्चन आलेला आहे. मी पूर्ण स्टेप दाखवतो, फक्त सबमिट नाही करणार. तुम्ही सबमिट केलं तर चालेल, तुमचा क्लायंटवर असणारा इरा त्याच्यामुळे ते करेक्ट येईल. सर्वर थोडा टेक्निकल इश्यू आहे. तर क्वेश्चन काय म्हणतो अगोदर समजून घेऊ आपण. दिलेल्या एक्सेल शीटमध्ये कॉलम ए सिलेक्ट करा आणि होम टॅब सेल ग्रुप इन्सर्ट सीट कॉलमचा वापर करून एक कॉलम इन्सर्ट करा म्हणलं आहे. तर आपल्याला ए कॉलमच्या अगोदर आणखी एक रिकामा कॉलम त्याला घ्यायचे. तर इथं एवर सिलेक्ट करा, त्याच्यानंतर सेल ग्रुपमध्ये आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट या ऑप्शनवर करा, डाऊन ॲरोवर क्लिक करायचे आणि त्याच्यामध्ये इन्सर्ट सीट रो ऑप्शनला क्लिक करा. तर या ठिकाणी बघा अतिरिक्त कॉलम आलेला आहे, म्हणजे तुमचं करेक्ट क्वेश्चन येईल. तर तो क्वेश्चन आपल्या झालेला आहे. पुढला क्वेश्चन आपण कंटिन्यू बघूत. सेल मर्ज करताना डिफॉल्ट म्हणून सर्वात उजवीकडच्या सेलमधील टेक्स्ट सेंटरमध्ये मर्ज आणि अलाइन केले जाते. तर याचं उत्तर चूक आहे. मर्ज आणि सेंटर केल्यानंतर उजवीकडे होत नसतो, तर तो दोन्ही साईडने सेंटरमध्ये येतो, म्हणून याचं उत्तर चूक आहे. आपल्याला मित्राने नेहमीपेक्षा मोठ्या साईजने अक्षर आणि आकडे असलेले एक्सेल शीट क्रिएट केले आहे, ते बदलण्यासाठी आपण कोणत्या पर्याय शोधाल? तर फॉन्ट साईजने आपण त्याची साईज कमी जास्त करू शकतो, म्हणजे जास्त आहे तर आपण कमी करू शकतो फॉन्ट साईजने. पहिलं हेच करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा क्वेश्चन बघा, बोल्ड पर्याय वापरून आपण डॅश डॅश हायलाइट करू शकतो. तर आपण सेलमधील सर्व कंटेंट बोल्ड ऑप्शनचा यूज करून ठळक करू शकतो. लास्ट क्वेश्चन बघा, अगोदरही आलेला होता क्वेश्चन. दिलेल्या पर्यायातून टेक्स्ट सेंटर अलाइनमेंट फीचर सिलेक्ट करा. तर सेंटर या ठिकाणी आहे, हा राईट आहे, हा जस्टिफाय, सॉरी हा लेफ्ट, हा जस्टिफाय आणि हा राईट आहे. तर ह्याचं सेंटर हे लास्टचं आहे, त्याला चेक मारले आणि सबमिट करा. तर याही क्वेश्चनचे आपले सर्व ऑप्शन संपलेले आहेत. आता समरी तुम्ही ऐकून घ्या. तर व्हिडिओ माझा कम्प्लीट झालेला आहे. समरी ऐकून पुढे जाण्यासाठी आपल्या गो टू होम ऑप्शनला क्लिक करावं लागेल पुढलं सेशन सोडण्यासाठी. तर आज आपले 18 सेशन झालेले आहेत. 19 सेशनला मी क्लिक करतो, त्याच्यामधील पहिल्या प्लसला क्लिक करा. त्याच्यानंतर नॉलेज चेक या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. पुढचे क्वेश्चन येतील. फर्स्ट नॉलेज चेकला मी या ठिकाणी क्लिक करतो. तर बघा, दिलेल्या एक्सेल शीटमधील ग्रिडलाईन्स हाईड करण्यासाठी म्हणजेच लपवण्यासाठी योग्य त्या कृती अवलंब करा असं त्यांना म्हणलेलं आहे. तर ग्रिडलाईन्स हाईड करण्यासाठी आपल्याला रिव्ह्यू टॅबमध्ये जावं लागेल. त्याच्यानंतर इथे ग्रिडलाईनची चेक मार्क काढा, ज्याच्यामधल्या रोच्या आणि कॉलमच्या रेषा तुम्हाला दिसणार नाहीत. तर या ठिकाणी ग्रिडलाईनची मी चेक मार्क काढतो. सिलेक्ट केलेल्या सेलला दिलेला बोल्ड इफेक्ट तुम्ही कसा काढून टाकाल असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी 2 मंथ्स बिफोर या ऑप्शनला बोल्ड केलेला आहे. तर या ठिकाणी परत काढण्यासाठी आपल्याला बोल्डलाच क्लिक करायचे. कम्प्युटरची कोणतीही कमांड असेल जी आपण जिथून अप्लाय करतो ते तिथूनच आपल्याला रिमूव्ह पण करता येते.
तर पुढचा क्वेश्चन बघा, सिलेक्ट केलेल्या सेल रेंजला डबल अंडरलाईन स्टाईल लागू करण्यासाठी योग्य कृतीचा अवलंब करा असं म्हणलेलं आहे त्यानं. तर या ठिकाणी अंडरलाईन ऑप्शन आहे फॉन्ट ग्रुपमध्ये, त्याला क्लिक करा. त्याच्यामध्ये डबल अंडरलाईन दोन नंबरला ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. या ठिकाणी डबल अंडरलाईन आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टू डू लिस्टमध्ये सेल डेटाची उभी अलाइनमेंट तुम्हाला बदलायची आहे, मजकूर सेलमध्ये मध्यभागी मांडला जाण्यासाठी योग्य त्या बटणावर क्लिक करा म्हणलं त्यानं. तर या ठिकाणी आपल्याला हे मेडलमध्ये घ्यायचे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, या ठिकाणी मेडल ऑप्शन आहे इथं सेंटरच्या वर, अलाइनमेंट ग्रुपमध्ये सेंटरच्या वर मेडल आहे, त्याला क्लिक करा. तर मेडल आलेलं आहे बघा या ठिकाणी. पुढचा क्वेश्चन बघा, तुम्हाला तुमच्या मीटिंगसाठी येथे डिस्प्ले केलेला अजेंडा प्रिंट करायचा आहे, संबंधित वर्कशीट प्रिंट करण्यासाठी तुम्ही कोणत्या कृतीचा अवलंब कराल? तर फाईलमध्ये जावं लागेल, त्याच्यानंतर प्रिंट ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे, आणि इथं प्रिंटला क्लिक केल्यानंतर करेक्ट येईल. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन, सिलेक्ट केलेल्या सेलना तुम्ही बोल्ड इफेक्ट कसा लागू कराल? तर हा इथं सहावा रो सिलेक्ट केलेला आहे, ह्याला बोल्ड करायचे. तर या ठिकाणी फॉन्ट ग्रुपमध्ये फर्स्ट बोल्ड आपण इथं क्लिक करू. पुढचा क्वेश्चन बघा, तुम्हाला अजेंडा सेलमध्ये बॉर्डर लागू करायची आहे, सिलेक्ट केलेल्या सेलला तुम्ही ही बॉर्डर कशी लागू कराल असं त्यांना विचारलेलं आहे. तर आपल्याला या सिलेक्ट केलेल्या सेलला बॉर्डर द्यायची आहे, तर फॉन्ट ग्रुपमध्ये या ठिकाणी तुम्हाला बॉर्डर ऑप्शन दिसेल, त्याच्यामध्ये क्लिक करा. या ठिकाणी ऑल बॉर्डर ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. नॉलेज चेकमध्ये क्वेश्चन थोडे सोपे आहेत, सर्वच क्वेश्चन तसे सोपे आहेत, फक्त प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सर्व्हरमध्ये चालत नाही. दिलेल्या वर्कशीटमधील सेलच्या डेटाची व्हर्टिकल म्हणजेच उभी अलाइनमेंट तुम्हाला बदलायची आहे, मजकूर सेलच्या वरच्या बाजूलगत अलाइन करण्यासाठी योग्य त्या कृतीचा अवलंब करा असं म्हणलेलं आहे त्यानं. तर या ठिकाणी आपल्याला अलाइन टॉप करायचे ऑप्शन, ते वरच्या साईडला येईल. पुढचा क्वेश्चन, एक्झाम रेकॉर्ड वर्कबुकमधून सिलेक्ट केलेला रो म्हणजे ओळ कशी डिलीट कराल? तर हा सहावा रो सिलेक्ट केलेला आहे, हा काढून टाकण्यासाठी आपल्याला सेल ग्रुपमध्ये डिलीट ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे, त्याच्या डाऊन ॲरोवर. त्याच्यानंतर डिलीट सीट रो या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे, करेक्ट येईल. नॉलेज चेकचा लास्ट क्वेश्चन, पानाचे ओरिएंटेशन बदलून ते लँडस्केप असे करण्यासाठी तुम्ही कोणत्या पायऱ्याचा अवलंब कराल? तर आपल्याला पेज आडवं करायचे, तर सर्वप्रथम पेज लेआउटमध्ये जावं लागेल, त्याच्यानंतर ओरिएंटेशन, आणि त्याच्यामध्ये लँडस्केप म्हणजे पेज आडव्या पद्धतीने आपण प्रिंट करू शकतो. ओके, बरोबर आहे. या ठिकाणी सर्व क्वेश्चन आपले नॉलेज चेकचे झाले. पुढचे क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला 21व्या शतकातील ऑफिस स्किल्स या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करायचे, त्याच्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग या ऑप्शनला क्लिक करा. प्रोसीड करा, पुढचे क्वेश्चन डाउनलोड होतील, आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट दिसेल, आलेलं आहे. नेक्स्ट करा, स्टार्ट करा, व्हिडिओ येईल. तर या ठिकाणी माझा व्हिडिओ ऐकून कंप्लीट झालेला आहे. पुढचा क्वेश्चन घेण्यासाठी आणखी एक व्हिडिओच येईल. नेक्स्ट करा. तर दोन्ही व्हिडिओ ऐकून झाल्यानंतर तुमच्यासमोर या पद्धतीने मेसेज येईल, त्याला नेक्स्ट करा. नेक्स्ट झाल्यानंतर आता क्वेश्चनला सुरुवात होईल. तर बघा, पुढे काही ऑप्शन्स दिलेले आहेत. मायक्रोसॉफ्ट एक्सल स्टार्ट करताना उचलण्याच्या स्टेप्स त्यापैकी कोणत्या आहेत हे आपणाला ओळखू शकाल का? तर एक नंबर आहे या ठिकाणी आपल्याला मायक्रोसॉफ्ट ऑफिस फोल्डर ओपन करा, हे आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी स्टार्ट बटनवर क्लिक करा. पहिलं आणि चार नंबरचा ऑप्शन याचं करेक्ट आहे, बाकी कोणतेही ऑप्शन नाही आहे. तर या दोन्हीलाही चेक मार्क द्या आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा. पुढे काही ऑप्शन्स दिलेले आहेत. आपल्याला कम्प्युटर सिस्टीममध्ये नवीन एक्सेल वर्कबुक सेव्ह करताना उचलण्याच्या स्टेप्स त्यापैकी कोणत्या आहेत हे आपण ओळखू शकाल का असं त्यांनी विचारलेलं आहे.
सर्वात शेवटची दोन पर्यायाचे करेक्ट आहेत. सेव्हज विंडोमधून सेव पर्यायावर क्लिक करा आणि त्याच्यानंतर एक योग्य लोकेशन सिलेक्ट करा. हे दोन्ही करेक्ट आहेत, बाकीचे कोणतेही त्याचे करेक्ट नाही आहे. त्याच्यामुळे शेवटच्या दोन्हीला चेक मारते आणि सबमिट करा. एका सेलमध्ये टेक्स्ट एंटर केल्यानंतर आपण डॅश डॅश कीबोर्डवरील एंटर की प्रेस करू शकता खालच्या बाजूच्या सेलवर जाण्यासाठी. हे करेक्ट उत्तर आहे पहिलंच, तर त्याला चेक मार्क द्या आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा. परत प्रॅक्टिकलचा या ठिकाणी क्वेश्चन आलेला आहे, मी ते पूर्ण सॉल्व करून दाखवतो. फक्त सबमिट नाही करणार, तुम्ही सबमिट केलं तर चालेल, कारण तो क्लायंटवर करेक्ट येईल. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन आपल्यासमोर आलेला आहे, दिलेल्या सीटमध्ये कॉलम सी निवडा आणि होम टॅब सेल ग्रुप फॉर्मॅट कॉलमिटचा वापर करून त्याची रुंदी 14 अशी बदला म्हणलं त्यानं. तर सी कॉलम या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची, सीवर क्लिक करा. संपूर्ण तुम्हाला सी कॉलम सिलेक्ट झालेला दिसेल. त्याच्यानंतर सेल ग्रुपमध्ये फॉर्मॅट या कमांडला क्लिक करा, त्याच्यामध्ये कॉलमिटला क्लिक करायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये त्याची 14 हे विड्थ करायचे आणि त्याच्यानंतर ओके करायचे. तुम्हाला आता त्याची साईज कमी झालेली दिसेल. या ठिकाणी सबमिट करायचे तुम्हाला. तर तो क्वेश्चन सबमिट केल्यानंतर पुढचा क्वेश्चन तुम्हाला आणखी प्रॅक्टिकलचाच आहे. हा स्टार्ट एक्झामला क्लिक करा, तो पण क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचा आहे. थोडं प्रॅक्टिकलच्या क्वेश्चनला आता थोडं लोड घेत आहे, ठीक आहे, नेटचा प्रॉब्लेम असू शकतो, येतील, थोडा वेट करा. बघा यायला सुरुवात झालेली आहे, टायमिंग तो काउंट करत आहे. तर आपल्याला काय सांगितलेले या ठिकाणी, दिलेल्या सीटमध्ये रो 5 निवडा आणि होम टॅब सेल ग्रुप फॉर्मॅट रो हाईटचा वापर करून त्याची लांबी 14 अशी करा म्हणलं त्यानं. तर आपल्याला पाचव्या रोला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आणि त्याची हाईट आपल्याला या ठिकाणी काय करायचे, 14 करायचे. तर सेल ग्रुपमध्ये या ठिकाणी फॉर्मॅट कमांडला क्लिक करायचे. पहिल्या सुरू आपल्याला रो हाईट ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यामध्ये आपल्याला 14 एवढी करायची त्याची आणि त्याच्यानंतर ओके करा, सबमिट करा, तुमचा क्वेश्चन हा करेक्ट येऊन जाईल. तर बघा या ठिकाणी आपले ते दोन्ही प्रॅक्टिकल सोडून सॉल्व झालेले आहेत क्लायंटवर. तुम्हाला स्टेप दाखवलेले त्या पद्धतीने स्टेप करा, क्वेश्चन तुमचे करेक्ट येऊन जातील. पुढचा क्वेश्चन बघा, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सेल मर्ज करण्याविषयीची खरी विधाने सिलेक्ट करा म्हणलं त्यानं. तर त्याचं करेक्ट उत्तर हे पहिलं ऑप्शन आहे, मर्ज अँड सेंटर. सिलेक्ट केलेल्या कितीही सेल्स मर्ज करू शकतो आपण, एक्सेलमधले कितीही सेल्स मर्ज करू शकतो, हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, आपण टेक्स्टला बोल्ड आणि इटालिक यासारखी मल्टिपल टेक्स्ट अलाइनमेंट एकाच वेळी अप्लाय करू शकत नाही. तर आपण अप्लाय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, तर ह्याचं उत्तर मग चूक असणार आहे, चूक हे 100% आहे, सबमिट करा. पुढचा क्वेश्चन आता या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिकलचा आलेला आहे, मी ते पूर्ण स्टेप तुम्हाला करून दाखवतो, ते तुम्हाला येऊन जाईल, कारण सर्वर टेक्निकल थोडा इश्यू असल्यामुळे ते सबमिट होत नाही. फक्त स्टेप पूर्ण तुम्ही फॉलो करायचे, मी जी स्टेप सांगितलेले आहेत ते. तर बघा या ठिकाणी आपल्यासमोर क्वेश्चन आलेला आहे, क्वेश्चन मी तुम्हाला एकवेळेस रीड करून दाखवतो. दिलेल्या सीटमध्ये वेडिंग चेकलिस्ट टेक्स्ट असलेली सेल निवडा आणि होम टॅब अलाइनमेंट ग्रुप अलाइन लेफ्टचा वापर करून टेक्स्ट डाव्या बाजूला दाखवा म्हणलं त्यानं. तर या ठिकाणी तुम्हाला वेडिंग चेकलिस्ट नाव दिसत असेल, या आपल्याला ह्याच्यावर क्लिक करायचे. तर हा मी क्लिक केलेला आहे,
तो आपल्याला काय करायचे अलाइन लेफ्ट करायचे. तर आपल्याला या ठिकाणी अलाइनमेंट ग्रुपमध्ये यायचे. अलाइन लेफ्ट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अलाइन लेफ्टवर क्लिक करायचे. तो टेक्स्ट तुम्हाला लेफ्टला आलेला दिसेल. तर बघा आपला हा लेफ्टला आलेला टेक्स्ट तुम्ही सबमिट करा, तुमचा क्वेश्चन हा करेक्ट येऊन जाईल. तर पुढचा सेम आणखी आपल्याला एक प्रॅक्टिकलचा क्वेश्चन आलेला आहे. दिलेल्या सीटमध्ये टाय द नॉट टेक्स्ट असलेली सेल निवडा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलरचा वापर करून त्या टेक्स्टला फॉन्ट कलर ग्रीन असेंट 6 अप्लाय करायला सांगितलेला आहे. त्याला स्टार्टला तुम्ही क्लिक करा, क्वेश्चन तो ओपन होईल तुमच्यासमोर. तर बघा क्वेश्चन ओपन झालेला आहे. आपल्याला जो टेक्स्ट निवडायचा आहे तो या ठिकाणी आहे दुसऱ्या रोमध्ये. टाय द नॉट या ऑप्शनला क्लिक करा. ह्याला आपल्याला फॉन्ट कलर कोणता द्यायला सांगितलं आहे त्यानं, ग्रीन असेंट 6. तर फॉन्ट कलरमध्ये या ठिकाणी फॉन्ट ग्रुपमध्ये फॉन्ट कलर आहे त्याला क्लिक करा आणि ग्रीन असेंट 6 या ठिकाणी आहे. तर तुम्ही इथं पाहू शकतात हा कलर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचे. सबमिट करा, तुमचा क्वेश्चन हा करेक्ट येऊन जाईल. तर आपला 21वा सेशन सुद्धा कम्प्लीट झालेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला 20वा सेशन या ठिकाणी सोडायचे. त्याच्या पहिल्या प्लसला क्लिक करा, त्याच्यानंतर नॉलेज चेक या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचे. त्याच्यामध्ये नॉलेज फर्स्टला या ठिकाणी मी क्लिक करतो. सिलेक्ट केलेल्या सेलचा बॅकग्राऊंड कलर म्हणजेच पार्श्वभूमी फिकट हिरवा रंग तुम्हाला बदलायचा आहे. सिलेक्ट केलेल्या सेलचा बॅकग्राऊंड कलर तुम्ही कसा बदलाल त्याने विचारलेला आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी फिल कलरला क्लिक करायचे, फॉन्ट कलरच्या अगोदर फॉन्ट ग्रुपमध्ये. ह्याच्यावर क्लिक करा. ह्याच्यामध्ये तुम्ही कोणताही कलर दिलं तर चालेल, तो ग्रीन ऑटोमॅटिकली येईल. पुढचा क्वेश्चन बघा. तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटमध्ये आकर्षक मजकूर समाविष्ट करायचा आहे. खाली दिलेल्या एक्सेल सीटमध्ये वर्डआर्ट समाविष्ट करण्यासाठी योग्य पायऱ्याचा अवलंब करा असं त्याने विचारलेलं आहे. तर आपल्याला वर्डआर्ट घेण्यासाठी इन्सर्टमध्ये जावं लागेल, त्याच्यानंतर या ठिकाणी टेक्स्टमध्ये जावं लागेल, त्याच्यानंतर मग या ठिकाणी वर्डआर्ट आणि कोणताही तुम्ही वर्डआर्ट निवडा या ठिकाणी चालेल. नेक्स्ट. दिलेल्या वर्कशीटमध्ये स्मार्ट आर्ट ग्राफिक्स समाविष्ट करण्यासाठी योग्य कृतीचा अवलंब करा. फर्स्ट आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जायचे, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्मार्ट आर्ट ऑप्शनला क्लिक करायचे. त्याच्यामध्ये आपल्याला हा स्मार्ट आर्ट या ठिकाणी इन्सर्ट करायचे, त्याच्यावर क्लिक करा. वर्टिकल बुलेट्स लिस्ट हे त्याचं नाव आहे, त्याच्यानंतर ओके करा. पुढचा क्वेश्चन बघा. दिलेल्या वर्कशीटमध्ये पेज ब्रेक समाविष्ट करण्यासाठी तुम्ही कोणत्या कृतीचा अवलंब कराल. तर पेज ब्रेक करायचा असेल तर आपल्याला पेज लेआउट टॅबमध्ये जावं लागेल, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रिंट एरियाच्या समोर ब्रेक्स ऑप्शन दिसत असेल, त्याला क्लिक करा आणि पहिलंच ऑप्शन आहे तुम्हाला इन्सर्ट पेज ब्रेक, तर त्याच्यावर क्लिक करा, तुमचा क्वेश्चन करेक्ट येऊन जाईल. क्वेश्चन पुढचा बघा. आता तुम्हाला अजेंडा टेबलचा बॉर्डर लागू करायचा आहे. सिलेक्ट केलेल्या सेलना तुम्ही थिक बॉर्डर स्टाईल कशी लागू कराल. तर या ठिकाणी आपल्याला फॉन्ट ग्रुपमध्ये बॉर्डर ऑप्शनमध्ये अगोदर जायचे, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला थिक बॉक्स बॉर्डर दिसत असेल त्याला क्लिक करा, तुमचा क्वेश्चन हा करेक्ट येऊन जाईल. पुढचे क्वेश्चन सोडण्यासाठी आपल्याला पुढल्या प्लसला क्लिक करायचे, त्याच्यानंतर सेल पाथ लर्निंग या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा, त्याच्यानंतर प्रोसीड करा. तुम्हाला सुरुवातीला डाउनलोड होईल, त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी दिसेल आलेला आहे. नेक्स्ट करा, स्टार्ट करा. सुरुवातीला तुम्हाला दोन व्हिडिओ ऐकावे लागतील.
तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तो सर्व्हरवर क्वेश्चन प्रॅक्टिकलचे चालतच नाही, मी फक्त ते सॉल्व करून तुम्हाला दाखवतो. तर स्टेप तुम्ही फॉलो करा, ते स्टेप करेक्ट, तुमचा क्वेश्चन हा करेक्ट येऊन जाईल. मी तो क्लायंटहून सॉल्व केलेला आहे. पुढचा क्वेश्चन आपल्यासमोर आलेला आहे, आपण एक्सेल शीटमध्ये सेल कलर रिसेट करू शकत नाही, तर त्याचं उत्तर चूक आहे. आपण रिसेट करू शकतो. सबमिट. पुढचा क्वेश्चन, एक्सेलमध्ये आपण डॅश डॅशचा वापर करून सेलच्या बॉर्डरचा कलर बदलू शकतो. तर लाईन्स कलर या ऑप्शनचा निवड करून आपण बॉर्डरचा कलर बदलू शकतो. हे करेक्ट उत्तर एक नंबरचं आहे, त्याला क्लिक करा, सबमिट करा. पुढचा क्वेश्चन परत आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिकलचा आलेला आहे. मी यावेळेस आता सबमिट नाही करणार, तो डायरेक्ट क्लायंटवर सोडतो, पण स्टेप तुम्हाला या ठिकाणी परत दाखवतो याच्या सुद्धा. क्वेश्चन काय म्हणलेलं आहे बघा, एक ब्लँक वर्कशीट ओपन करा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक ए कॉलममध्ये काय करायचे, ए प्लस ए मायनस, ए बी मायनस, ओ मायनस, ओ प्लस, ए प्लस, बी प्लस आणि ए बी प्लस हे रक्तगटाची माहिती टाईप करा. आणि पेज लेआउट टॅब सीट ऑप्शन ग्रुप ग्रीडलाईन्सचा वापर करून ग्रीडलाईन्स काढून टाका, व्ह्यू ऑप्शन अनचेक करा असं म्हणलेलं आहे त्यांना. तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये क्लिक करायचे, या ठिकाणी आपल्याला एक्सेल शीट ओपन करायचे, त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला हा रक्तगट मी या ठिकाणी कॉपीच करतो आता यावेळेस, ठीक आहे. शॉर्टकट पद्धतीने मी ते कॉपी केलेला आहे. ए कॉलमच्या पहिल्या सेलमध्ये क्लिक करा, त्याला पेस्ट करा, तो आडवा आलेला आहे. मॅन्युअली मला ते सिलेक्ट करून एक वेळेस मी पेस्ट करण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. मी टाईपच करतो, ते शॉर्टकटमध्ये घेत नाही, ते हॉरिझॉन्टल घेत आहे. तर पहिल्यांदा कॅप्सलॉक चालू करा, ए मायनस, त्याच्यानंतर ए बी मायनस, त्याच्यानंतर ओ मायनस, त्याच्यानंतर ओ प्लस, त्याच्यानंतर ए प्लस, त्याच्यानंतर बी प्लस, त्याच्यानंतर ए बी प्लस टाईप करायचे आपल्याला. त्या सर्वांना सिलेक्ट करून घ्यायचे आपल्याला, पेज लेआउटमध्ये जायचे आणि या ठिकाणी तुम्हाला ग्रीडलाईन्समधले व्ह्यू याची चेकमार्क काढला तर ह्याच्यामधल्या जे काही हे रेष आहेत तुम्हाला ते दिसणार नाही आहेत कॉलमच्या आणि रोच्या, तर ह्याची चेकमार्क काढा. आणि त्याच्यानंतर बघा, आता ग्रीडलाईन्स तुम्हाला हाईट झालेले दिसत असतील, आणि सबमिट करा, तुमचा क्वेश्चन हा करेक्ट येईल. तर बघा, तो आपला क्वेश्चन मी क्लायंटवर सॉल्व केलेला आहे. आता पुढचा आपल्याला हा थेअरीचा क्वेश्चन आलेला आहे. आपल्याला कम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय आपण घ्याल त्या स्टेपचे योग्य प्रकारे प्रतिनिधित्व करतो असं त्यांना सांगितलेलं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे पहिलं, स्टार्ट ऑल प्रोग्राम मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि वर्ड, हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे, बाकीचे कोणतेही नाही. त्याला चेक मारते आणि सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, या ठिकाणी परत प्रॅक्टिकलचा क्वेश्चन आलेला आहे आपल्याला. स्टार्ट एक्झामला क्लिक करा, त्याच्यानंतर आपल्याला सर्च ऑप्शनमध्ये क्लिक करायचे, एक्सेल 2013 क्लिक करा, त्याच्यामध्ये ब्लँक वर्कबुक निवडा, सॉरी डॉक्युमेंट सांगितलेलं आहे त्यांना, म्हणजे आपल्याला वर्ड ओपन करायचे. मी क्वेश्चन परत तो कॅन्सल करून या ठिकाणी वर्ड क्वेश्चन स्टार्ट करतो. क्वेश्चन नाही वाचलं की हा प्रॉब्लेम होतात. सर्च बॉक्समध्ये क्लिक करा, त्याच्यानंतर वर्ड डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही ओपन करा, त्याच्यामध्ये ब्लँक डॉक्युमेंट निवडा, त्याच्यामध्ये पेज लेआउटमध्ये जावा, पेज लेआउटमध्ये ओरिएंटेशन, ओरिएंटेशनमध्ये लँडस्केप. या पद्धतीने जर तुम्ही स्टेप फॉलो केलात तर तुमचा क्वेश्चन हा करेक्ट येईल. तर क्वेश्चन हा मी इथूनच केलेला आहे, आता यावेळेस सर्व्हरवरून घेतलेला आहे, कदाचित सर्व्हर व्यवस्थित चालत आहे. नेक्स्ट करूत आपण पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघा, आपण आपल्या डॉक्युमेंटमध्ये एक सेप्स टेक्स्टच्या पाठीमागे इन्सर्ट करू इच्छिता, ते करण्यासाठी आपण काय स्टेप कराल असं त्याने विचारलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपण रॅप टेक्स्ट आणि बिहाइंड टेक्स्ट हे ऑप्शन निवडतो. दोन नंबरचं ऑप्शन हे करेक्ट आहे, त्याला चेक मार्क आणि सबमिट करा. सॉरी,
आता बघा, तुमचा गोंधळ झालेला असेल की क्वेश्चन बरोबर करून सुद्धा आले नाही, म्हणजे सरला आला नाही म्हणजे आम्हाला नाही ना, तर चुकीचं आहे हे. याचं करेक्ट उत्तर रॅप टेक्स्ट आणि बिहाइंड टेक्स्टच आहे. तर तुम्हाला समजण्यासाठी मी बाकीचे सुद्धा ऑप्शन दाखवून वाचून आणि इंग्लिशमध्ये ते करून दाखवतो कसं करेक्ट येईल. बघा, पहिला ऑप्शन आहे आपल्याला रॅप टेक्स्ट इन फ्रंट ऑफ टेक्स्ट, म्हणजे टेक्स्ट समोर घेण्यासाठीचं ऑप्शन आहे. रॅप टेक्स्ट बिहाइंड टेक्स्ट, म्हणजे टेक्स्ट पाठीमागे घेण्यासाठी ऑप्शन आहे. आणि त्याच्यानंतर रॅप टेक्स्ट थ्रू ऑप्शन आहे, मध्ये घेण्यासाठी. त्याच्यानंतर रॅप टेक्स्ट स्क्वेअर आहे, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला मूव्ह करण्यासाठी. तर हाच क्वेश्चन मी इंग्लिशमध्ये सोडतो, त्याच्यामध्ये सुद्धा मी रॅप टेक्स्ट बिहाइंड टेक्स्टच निवडतो, तर तिथं करेक्ट येईल. बघा, त्याच्यासाठी बॅक बटनला क्लिक करा तुम्ही, परत बॅक. हाच क्वेश्चन फक्त मी भाषा निवडून तेच ऑप्शन निवडतो तर करेक्ट येईल ते, कारण जसं प्रोग्राममध्ये त्याने रेकॉर्ड केलेलं आहे किंवा सेव्ह केलेलं त्याच पद्धतीने केलं तर ते करेक्ट येत आहे. क्वेश्चन तोच आहे, फक्त इंग्लिशमध्ये आहे. तर या ठिकाणी मी रॅप टेक्स्ट बिहाइंड टेक्स्ट ऑप्शन हेच निवडलेलं आहे. आता सबमिट केल्यानंतर करेक्ट क्वेश्चन येईल, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही किंवा कन्फ्यूज तुमच्या माइंडमध्ये राहणार नाही. बघा, या ठिकाणी करेक्ट आलेलं आहे, तर त्याच्यासाठी कन्फ्यूज होऊ नका कोणत्याही क्वेश्चनमध्ये. परत काही क्वेश्चन आता आपण इथं कंटिन्यू इंग्लिशमध्येच करून बघूत. ओपन अ ब्लँक वर डॉक्युमेंट अँड इन्सर्ट रेक्टँगल शेप्स युजिंग इन्सर्ट टॅब. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटेड ग्रुप शेप्स चेंज द स्टाईल ऑफ द शेप्स टू कलर्ड आउटलाईन ग्रीन असेंट सिक्स युजिंग फॉर्मॅट टॅब शेप स्टाईल ग्रुप. तर आपल्याला सर्च बॉक्समध्ये अगोदर क्लिक करायचे, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचे. ब्लँक डॉक्युमेंट घेतल्यानंतर आपल्याला इन्सर्टमध्ये जायचे, इन्सर्टमध्ये शेप्स. शेप्समध्ये आपल्याला एक रेक्टँगल शेप्स या ठिकाणी इन्सर्ट करायचे. रेक्टँगल घ्या, या ठिकाणी इन्सर्ट करा. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्मॅट टॅबमध्ये जायचे. शेप स्टाईल तुम्हाला इथं दिसत असेल, त्याच्या मोर बटनला क्लिक करा आणि त्याच्यामध्ये आपल्याला असेंट सिक्स हे आपल्याला अप्लाय करायचे स्टाईल. या ठिकाणी असेंट सिक्स आहे, बघा दिसतंय कलर्ड आउटलाईन ग्रीन असेंट सिक्स. तर हे अप्लाय करा, त्याच्यानंतर सबमिट करा. बघूत सर्ववरून इथून सबमिट करतो, नाही आलं तर मी ते क्लायंटवरून करेन. तुम्ही ह्या स्टेप पूर्ण फॉलो करा, तुमचा क्वेश्चन हा क्लायंटवर अगदी बरोबर करेक्ट येईल 100%. तर तो क्वेश्चन झालेला आहे. आता मी पुढचा क्वेश्चन घेतलेला आहे. ओपन अ ब्लँक वर्ड डॉक्युमेंट अँड इन्सर्ट रेक्टँगल युजिंग शेप्स इन्सर्ट टॅब अँड शेप्स. नाव इन्सर्ट एनी इमेज फ्रॉम युअर कम्प्युटर्स युजिंग इन्सर्ट टॅब ग्रुप पिक्चर्स. नाव सिलेक्ट फॉर्मॅट टॅब आणि अरेंज ग्रुप रॅप टेक्स्ट अँड थ्रॉट ड्रॅग द. तर मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो, आपल्याला एक वर्ड डॉक्युमेंट या ठिकाणी ओपन करायचे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक रेक्टँगल या ठिकाणी इन्सर्ट करायचे. त्याच्यामध्ये रेक्टँगल इन्सर्ट करा, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे याच्यामध्ये एक इन्सर्टमध्ये जाऊन रेक्टँगल शेप्स इन्सर्ट करायचे. तर मी या ठिकाणी रेक्टँगल घेतो. त्याच्यानंतर परत आपल्याला इन्सर्टमध्ये जायचे, पिक्चर्समध्ये जायचे. एक पिक्चर या ठिकाणी आपल्याला इन्सर्ट करायची, मी या ठिकाणी सेंटर आयकॉन इमेज इन्सर्ट करतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा फॉर्मॅट टॅबमध्ये जायचे, रॅप टेक्स्टमध्ये जायचे आणि थ्रॉट हे ऑप्शन निवडायचे या ठिकाणी. इथं तुम्हाला दिसत असेल हे निवडा, तुम्हाला बघा रेक्टँगल या ठिकाणी हाईट झालेली दिसत असेल. या पद्धतीनं स्टेप फॉलो करा आणि सबमिट करा, तुमचा हा क्वेश्चन करेक्ट येईल. तर तो क्वेश्चन झालेला आहे. आता पुढचा क्वेश्चन आपल्यासमोर आलेला आहे. हा सुद्धा क्वेश्चन मी पूर्ण स्टेप करून दाखवतो तुम्हाला, अगोदर त्याच्या रीड करूत आपण. ओपन अ ब्लँक वर्ड डॉक्युमेंट अँड इन्सर्ट टेबल ऑफ 2x1 युजिंग इन्सर्ट टॅब टेबल ग्रुप टेबल सिलेक्टेड अँड टेबल अँड अप्लाय अ शेडिंग ऑफ ऑरेंज असेंट टू डार्क सॉरी डार्कर 50% टू युजिंग टेबल टूल्स डिझाईन टॅब टेबल स्टाईल ग्रुप शेडिंग. तर तुम्हाला समजलं नसेल तर परत मी मराठीमध्ये सांगतो. या ठिकाणी आपल्याला एक ब्लँक डॉक्युमेंट ओपन करायचे. ब्लँक डॉक्युमेंट ओपन करा,
त्याच्यामध्ये आपल्याला दोन कॉलम आणि एक रोचा आपल्याला या ठिकाणी टेबल इन्सर्ट करायचे. ब्लँक डॉक्युमेंट निवडा, टेबलमध्ये जावा, टेबल टेबलमध्ये आपल्याला काय करायचे, दोन कॉलम आणि एक रो आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करायचे. ते इन्सर्ट करा, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, या ठिकाणी डिझाईन टॅबमध्ये जायचे, कारण इंग्लिशमध्ये थोडं किचकिट आहे समजण्यासाठी. काही अडचण नाही, मी ते सांगतो पूर्ण. डिझाईन टॅबमध्ये आल्यानंतर शेडिंग कलरमध्ये या. हा टेबल मी पूर्ण सिलेक्ट करून घेतो अगोदर सेलमधला. त्याच्यानंतर डिझाईन टॅबमध्ये शेडिंग कलरमध्ये आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर असेंट टू डार्कर 50% हा कलर द्यायचा ऑरेंजचा. तर या ठिकाणी 50% इथं आहे. हां, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल असेंट ऑरेंज असेंट डार्कनेस 50% आलेला आहे. त्याला क्लिक करा आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा, तुमचा हा उत्तर करेक्ट येऊन जाईल. तर तो क्वेश्चन मी क्लायंटवर सबमिट केलेला आहे. पुढचा क्वेश्चन आपल्यासमोर थेअरीचा आलेला आहे. सेम ते स्टेप फॉलो करा, तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. आपला मित्र एक एक्सेल शीट एका वर्ड डॉक्युमेंटबरोबर लिंक करू इच्छितो, आपण त्याला पुढीलपैकी कोणत्या स्टेप सुचवाल? तर तुम्हाला इन्सर्ट टॅबवर ऑब्जेक्टवर क्लिक करावं लागेल, तर आपण त्याच्यामधून कोणतीही सीट कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये घेऊ शकतो. हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. सबमिट करा. परत या ठिकाणी प्रॅक्टिकलचा क्वेश्चन आला. मी पूर्ण याच्या स्टेप दाखवतो, फक्त सबमिट नाही करणार. एक ब्लँक डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी ओपन करायचे. त्याच्यानंतर इन्सर्ट टॅबचा यूज करून आपल्याला काय करायचे, त्याच्यामध्ये एक ड्रॉ टेक्स्ट बॉक्सचा उपयोग करून एक ड्रॉ टेक्स्ट बॉक्स घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्लॉट स्टॉक हा टेक्स्ट टाईप करायचे. तर ठीक आहे, सर्च बॉक्समध्ये क्लिक करा, त्याच्यानंतर वर्ड 2013 ॲप्लिकेशन ओपन करा, त्याच्यामध्ये ब्लँक डॉक्युमेंट निवडा, इन्सर्टमध्ये जा. इन्सर्टमध्ये आल्यानंतर टेक्स्ट बॉक्सला क्लिक करा. टेक्स्ट बॉक्सला क्लिक केल्यानंतर इथं खाली तुम्हाला दिसत असेल ड्रॉ टेक्स्ट बॉक्स, त्याला क्लिक करा. त्याच्यानंतर त्याला ड्रॉ करून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, स्लॉट ओके स्टॉक. बघा, दोन्हीचेही पहिले यस मी कॅपिटल केलेलं आहे, तर तुम्हाला सुद्धा ते दोन्ही यस कॅपिटल करायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग सबमिट करायचे. तुमचा क्वेश्चन हा करेक्ट येईल. तर एकंदरीत इरा संपलेला आहे. आजचे जे काय आपले सेशन होते ते कम्प्लीट झालेले आहेत. साधारण 20 सेशन आज आपले कम्प्लीट झाले. एवढा व्हिडिओ तुम्ही ऐका आणि त्याच्यानंतर मग आजचे सेशन कम्प्लीट होईल. मी हा व्हिडिओ पॉज करतो आणि इथेच आपले रेकॉर्डिंग स्टॉप करतो. तुम्ही वर्ड